नमस्कार मी बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत स्मार्ट सिटीने शहरात विविध ठिकाणी केलेल्या वायफाय सुविधेला तरुणांकडून करुण चांगला प्रतिसाद मिळतोय शहरातील एकशे सत्त्याण्णव ठिकाणी बसवलेल्या वायफायसाठी दैनंदिन दोन हजार जी बी गिगावाईट इंटरनेट डेटा वापरला जात आहे डिजिटल इंडियाची घोषणा झाल्यानंतर सर्वच क्षेत्रात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला या पार्श्वभूमीवर शहरातील अधिकाधिक अधीक नागरिकांनी इंटरनेटचा वापर करावा शासकीय योजना आणि सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि शासकीय संस्थांकडे करायचे विविध अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दोन हजार अठरामध्ये मोफत वायफाय हॉटस्पॉट सुविधा सुरू करण्यात आली पहिल्या टप्प्यात शहरातील उद्यानं महापालिकेची रुग्णालयं महापालिका भवन शासकीय कार्यालय म्युझियम गणेश कला क्रीडा केंद्र पुणे रेल्वे स्टेशन बस स्थानक स्वारगेट एसटी स्थानक चौक पोलीस ठाणे अशा दीडशे ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानंतर यात वाढ करून सध्या एकशे नव्याण्णव ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे या माध्यमातून शहरातील सुमारे दोन लाख ब्याऐंशी हजार कुटुंबातील व्यक्तींना डिजिटल साक्षर करण्याचं उद्दिष्ट आहे शहरातील मोफत इंटरनेटचा जास्त वापर होणारी ठिकाणं कोणती आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महापालिका भवन स्वारगेट कात्रज पीएमपीएमएल डेपो पुणे स्टेशन बसस्टँड टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय वापर कशासाठी आणि किती होतोय पाहूयात गुगल सेवा यूट्यूब विविध ॲप एकोणतीस पॉईंट एकोणसत्तर टक्के फेसबुक एकोणावीस पॉईंट बहात्तर टक्के विविध ब्राऊझर सोळा पॉईंट शहात्तर टक्के इंस्टाग्राम दहा पॉईंट बावन्न टक्के व्हॉट्सअप पाच पॉईंट शहात्तर टक्के विविध ॲपवरील वेबसिरीज सतरा पॉईंट अठ्ठावीस टक्के सुरुवातीला या सुविधेअंतर्गत अर्धा तास मोफत इंटरनेट मिळत होतं आता मात्र चोवीस तास इंटरनेट मिळतंय लॉकडाऊनच्या काळात दिवसाला आठशे ते नऊशे जी बी इंटरनेटचा वापर केला जात होता आता मात्र दैनंदिन वापर दोन हजार जी बीपर्यंत वाढला आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी